टेन ग्रुप ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच तसेच मनोर ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच ह्या आता इकडे आलेले आहेत। त्यांचा सत्कार झालेला आहे फलायत अंजिमतर्फे आणि आज ते आमच्या समोर उभे आहेत। नवीन चेहरे आहेत, नवनियुक्त आहेत आणि तरुण आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की तुम्ही गावाचा विकास कसा करणार आहेत, कशा पद्धतीने करणार आहेत, त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जसं बघायला गेलं तर सर्वप्रथम मी पूर्ण मतदार बंधू भगिनींचे आभार मानेन की मला सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सरपंचपदी यासाठी निवडून दिल्याबद्दल। मी पूर्ण मनोर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदार बंधू भगिनी यांचे आभार मानतो। सर्वप्रथम मी तर याच्या अगोदर 5 वर्ष सभासद म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला ग्रामपंचायतच्या अडीअडचणी माहीत आहेत। सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे मनोर ग्रामपंचायतीचा, घनकचरा आणि आम्ही आता सर्वात जास्त प्राधान्य कचऱ्यासाठी देणार आहेत आणि पाण्यासाठी आणि गावाचं सुशोभीकरण जसं तलावाचं काम याच्यामागे आम्ही जास्तीत जास्त निधी कुठून मिळेल याचा प्रयत्न करणार आहेत। आणि तसंच गरिबांच्या योजना, तर गरिबांच्या योजना गरिबांपर्यंत पोचत नाही, त्या जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करू। आणि तसं आम्ही 17 सभासद व 18 सरपंच आम्ही सगळं एक टीम करून पूर्ण गावाला घेऊन चालू, सगळ्या समाजाला घेऊन चालू, एक असं कोणाला वंचित ठेवायचं नाही। तसंच आरोग्याविषयी जसं अंगणवाडीच्या याच्यात कुपोषणांची मुलं वगैरे नाही मिळाली पाहिजेत, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत गावाच्या का, त्याच्यासाठी आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देऊ। सर्वात जास्त विकास करण्याचा प्राधान्य देणार आहे चंदवाडीत, त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे उपसरपंचही आमचे बरोबर आहेत, निदा पटेल। निदाजी आप क्या करने वाले है, आप चुन के आए हैं, आपको कैसा लगता है? सबसे पहले सबका बहुत बहुत शुक्रिया जिन्होंने मुझे इतने वोट से जीता कर आज उपसरपंच की चेयर पर बिठाया है, मैं सबका शुक्रिया करना चाहूँगी। और हम सब मिलकर काम करेंगे, हम सब एक टीम बनकर 18 लोग हैं, हम सब मिलकर काम करेंगे, हम किसी का भेदभाव नहीं करेंगे। जैसे सर ने बोले सब में बड़ी जो मुश्किल है मनोर में वो पानी की है, कचरे की है, हम सब मिलकर पहले उसको सॉल्व करेंगे, फिर आंगनवाड़ी की भी थोड़ी बहुत प्रॉब्लम है, सब हम सब वो मिलकर वो सब करेंगे इंशाल्लाह। अच्छा, तो सब मिल के विकास काम करने वाले हैं मनोर के। अभी हमारे ग्रुप ग्राम पंचायत 10 के सरपंच सदु गणेशकर, ये पहले ही भी रह चुके हैं सरपंच, अभी भी वो उनको लोगों ने चुन के दिया है। और पहली बात ऐसा है क्या थेट ग्राम सरपंच चुना गया है, म्हणजे प्रथमच अशी निवडणुका झालेली आहेत क्या सरपंचला हे थेट मतदाराने निवडून दिलेलं आहे। आमच्या बरोबर सदू गणेशकर आहेत, मी सदू गणेशकर बरोबर बोलणार आहे। सदू गणेशकर जी, तुम्ही तुमची ग्रामपंचायतचं क्षेत्र मोठं आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हाताळणार आहेत, काय बोलायला बद्दल? सर्वप्रथम मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो, मला भरघोस मतदार निवडून दिल्याबद्दल सर्व समाजाचे, सर्व कार्यकर्ते, महिला मंडळ सर्वांचे मी आभार मानतो। कारण थेट सरपंच सांगितला तर तेवढं लोकमत पाहिजेत, तेवढं हे विश्वास पाहिजेत आणि आमच्यावरती विश्वास, जी कमिटी आहे माझ्यावरती विश्वास टाकलेली आहे आणि आमची कमिटी आहे त्याच्यावर पण विश्वास टाकलेली आहे, मग पुन्हा त्यांचे आभार मानतो। तसेच आम्ही सर्वप्रथम एक कामाला असं प्राधान्य देणार आहे की घनकचरा आपल्या हद्दीमध्ये घनकचरा भरपूर आहे साचलेला आहे। आता आमची 9 तारखेला मीटिंग झाली, मासिक मीटिंग, त्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव घेतला आपण एक घंटा गाडी खरेदी करू, कारण मस्ता नाका 10 नाका इथे घनकचरा फार साचलेला आहे आणि त्याचा आपण विल्हेवाट लावून म्हणजे डम्पिंग ग्राउंड बघितलेलं आहे, तिथे आम्ही डम्पिंग ग्राउंडमध्ये सर्व हे घनकचरा इकडून आहेत जमा करण्यात येईल। आणि दुसरी गोष्ट, समस्या कशी मिटवणार? हां, पाण्याची समस्या म्हणजे भरपूर इकडे आहे, पाण्याच्या समस्येसाठी आम्ही सर्व हे करगावचं हे ब्रिज आहे तिथून आम्ही ती नल पाणी योजना केली आहे, त्याच्यावरती प्रत्येक पाड्यामध्ये आम्ही पाणी पुरवलं आहे आणि ते पण पाणी आम्ही ॲरो म्हणजे शुद्ध पाणी कसं जाईल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। आता काम आमच्या गणेश कमांड चालू आहे, त्याच्यानंतर सावरखंडमध्ये टाकवणमध्ये आम्ही काम चालू करणार आहेत। तसेच 10 ग्रुप ग्राम पंचायतचे उपसरपंच पण आहेत, प्रथमच ते सदस्य म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांना उपसरपंच पद वर विराजमान केलेलं आहे, आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। रेहाना पटेल आहेत आपले उपसरपंच, रेहाना जी तुम कैसा काम करणे वाले है इस एरिया में?
किस तरह काम होने वाला है? सबसे पहले तो मैं विकास समाचार का आभार मानती हूँ, मुझे बहुत बहुत शुक्रिया। मैं चुन के तो आई हूँ, सबसे पहला टेन टाकवाला और सावरखंड, ये तीनों से मैं चुनकर आई हूँ। मेरे को बहुत लोगों ने मदद की है, वैसा जो भी काम है हमारे उपसरपंच सदस्य से उपसरपंच का पद मेरे को मिला है, उसके आगे मैं सब काम करूँगी, जिसके पानी का है, कचरा पर कुंडी है, फिर हाँ कचरा कुंडी, पानी, ये सब की समस्या पूरी करूँगी सबसे पहले। तो इतने दोनों विधानसभा मुख्यमंत्री आम्ही मानना आहोत, एक मनोर विधानसभा मुख्यमंत्री चेतन पाटिल सरपंच है, तसेच आमचे टेन ग्रुप ग्राम पंचायत ही पण एक विधानसभाच मानली जाईल, कारण त्याचे मुख्यमंत्री आमचे सदानंद सदू गणेशकर आहेत आणि डेप्युटी जसे उपमुख्यमंत्री ज्याला म्हणतात तेही दोन्ही लेडीज आहेत, चांगले लाभलेले आहेत। आणि त्या दोन्हींनी सांगितलेलं आहे की आम्हाला फक्त विकास आहे का विकास, आम्ही गावाचा विकासच करणार आहोत आणि जी पण समस्या असेल लोकांची ती पूर्ण करणार आहोत, आम्ही सर्व समाजाला संगतीला घेऊन बरोबर घेऊन चालणार आहोत, आम्ही कोणाचेही बरोबर भेदभाव करणार नाही, हे त्यांनी इथे आमच्या समोर ज्या विकास समाजाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे। नक्की कॅमेरामॅन नक्की मुकादमचं, आरिफ पटेल, विकास समाचार।